गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅथ्सचा ऑनलाईन लेक्चर बघतोय. त्याच्यामध्ये मॅथ्समध्ये आता दोन पार्ट आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. मग आज जो आपल्याला बघायचा आहे तो पार्ट सेकंडचा मॅट्रिक्स टॉपिक बघायचा आहे, जो सेकंड नंबरला आहे, मॅट्रायसेस टॉपिक. आता हा आपण ऑलरेडी 11th बघितलेला आहे मॅट्रायसेस टॉपिक. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, मॅट्रिक्स आपण डिनोट कशी करतो आहे, कॅपिटल ए लेटरनं, ज्याच्यामध्ये नंबर्सची अरेंजमेंट असते. आता ती अरेंजमेंट कशी आहे बघा, स्क्वेअर अरेंजमेंट आहे, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4. मग आता स्क्वेअर अरेंजमेंट असेल आणि ब्रॅकेट कसे आहेत बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच तो डिनोट होणार आहे. हे आपण ऑलरेडी 11th बघितलेलं आहे. मग मॅट्रिक्स डिनोट कसा केला जातो, कॅपिटल लेटर्स, कॅपिटल ए बी सी असेल किंवा काय असेल, कॅपिटल एक्स वाय झेड असेल. मग त्याच्यामधले एलिमेंट्स जे आहेत ते कसे डिनोट होणार आहेत, तर स्मॉल ए बी सी किंवा काय असेल, स्मॉल एक्स वाय झेड. म्हणजे कॅपिटल लेटर आपण यूज करणार आहे मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आणि त्याची एलिमेंट डिनोट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्मॉल लेटरचा यूज करायचा. हां, मग आता आपण बघूया 12th काय सांगितलं आहे बघा. आता सॉरी, त्या अगोदर 11th आपण काय बघितलं, मॅट्रिक्सची ॲडिशन बघितलं बघा. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन असेल किंवा दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन असेल किंवा अजून काय बघितलेलं आहे, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण 11th बघितलेलं. आता ॲडिशन झाली, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, म्हणून आपण आता 12th त्याची डिव्हिजन बघायची नाही आहे. दोन मॅट्रिक्सची डिव्हिजन घेता येत नाही. तर आता आपण काय बघणार आहे, याच्यामध्ये थोडासा वेगळा पार्ट आहे बघा. पुढं आपल्याला काय बघायचं आहे, त्या अगोदर 11th जे आपण बघितलं, समजा हा ए मॅट्रिक्स आहे, हे ए बी सी डी, मी चार एलिमेंट्स त्याचे घेतले. हां, तर याच्यामध्ये दोन टाईप येतात, एक रो असते आणि एक कॉलम असते. आता रो कोणती, कॉलम कोणती, हे कसं ओळखायचं, तर या ज्या आडव्या ज्या लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, रोज असं म्हणतोय. आणि उभ्या ज्या लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, कॉलम असं म्हणणार आहे. आडव्या लाईन्स म्हणजे आता ए बी असेल किंवा सी डी असेल, ही काय आली, रोज आली. आता दोन आहेत म्हणून काय करायचं, पहिल्या नंबरला जे आहे त्याला आर 1 रो म्हणायचं, सेकंड जे आहे त्याला आर 2 रो म्हणायचं. तसं आता कॉलम बघायचे, तर कॉलममध्ये काय येणार आहे, एक कॉलम येणार सी 1 आणि दुसरा कॉलम काय येईल, सी 2 येईल. तर हे झाले रो आणि कॉलम्स. मग यांचा यूज करून आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, जो 12th सांगितले. तर त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, रो आणि कॉलमचाच यूज करून त्यांनी फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन वर्ड आला म्हणजेच काय असणार आहे, काहीतरी आपल्याला ट्रान्सफर तर करावं लागणारच आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय ट्रान्सफर करावं लागेल आपल्याला, तर या ज्या रोज आहेत किंवा हे जे कॉलम्स जे आहेत याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे. मग याच्यामध्ये आता ट्रान्सफॉर्मेशन जे करणार आहे आपण ते कशाचं करतोय, म्हटलं मी रो किंवा कॉलम्स, म्हणजे नेमकं कसं करायचं, तर याच्यामध्ये तीन टाईप दिलेले आहेत. मग एक एक टाईप आपण बघत जाऊया. तर त्या तीन टाईपमध्ये फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, जे चेंज करायचं आहे आपल्याला, तर ते काय सांगितले, इंटरचेंज ऑफ, बघा काय सांगितले, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स, ऑर एनी टू कॉलम्स. म्हणजे एकतर कोणतेही दोन रो आपण चेंज करू शकतोय किंवा कोणतेही दोन कॉलम आपण चेंज करू शकतो. इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, आता इंटरचेंज म्हटलेला, मी फॉर एक्झाम्पल हा मॅट्रिक्स घेतला, तेच एलिमेंट्स घेते मी ए बी सी डी, हा मॅट्रिक्स ए घेतला, याच्यामध्ये मला चेंज करायचं, एकतर चेंज आपण करणार आहे एनी टू रोज, म्हणजे कुठल्याही दोन रोमध्ये आपण चेंज करणार किंवा कुठलेही दोन कॉलममध्ये आपण चेंज करणार. मग तो चेंज नेमका काय येणार आहे बघा, आता इंटरचेंज म्हटलं म्हणजेच मी पहिला रोवरती बघतोय, मी काय करणार आता आर 1 इंटरचेंज आर 2 केलं, म्हणजेच काय येणार बघा, आर 1 इंटरचेंज आर 2 म्हणजे दोन रो आहेत, त्यातली ही फर्स्ट रो आणि ही सेकंड रो, ही काय आहे फर्स्ट रो, ही सेकंड रो. तर आपल्याला यांचा इंटरचेंज करायचा आहे. मग इंटरचेंज कसा येणार, आर 1 इंटरचेंज आर 2 म्हणजे आर 1 रो जी आहे ती कुठं लिहायची, आर 2च्या ठिकाणी लिहायची. आता हा चेंज आपण ए मॅट्रिक्समध्ये करतो आहे, मग ए मॅट्रिक्स इज इक्वल टू न लिहिता मी इक्विव्हॅलंट यूज करणार, हा जो सिम्बॉल आहे याला इक्विव्हॅलंट असं म्हटलं जातं. मग ए इज इक्विव्हॅलंट टू आर 1 रो, काय म्हटलं मी आर 2च्या ठिकाणी लिहायची, काय येणार आर 1 रोचे एलिमेंट्स ए बी जे मी कुठं लिहिले, आर 2 रोच्या ठिकाणी लिहिले. मग आता आर 2 रोमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते आर 1च्या ठिकाणी लिहायचे, सी आणि डी.
हा झाला रो मधला इंटरचेंज. सेम मी असं काय करू शकते, कॉलम मध्ये इंटरचेंज करू शकते, सी वन इंटरचेंज सी टू. तर ए मॅट्रिक्स इज इक्विव्हॅलंट टू काय येणार, ए मॅट्रिक्समध्ये चेंज सी वन इंटरचेंज सी टू. आता सी वन म्हणजे कोणता, तर हा जो कॉलम आहे तो सी वन आणि हा काय आहे सी टू. सी वनमधले इलिमेंट्स म्हणजे काय येणार आहेत, ए आणि सी, जे आपण सी टूच्या ठिकाणी लिहायचे. ए सी लिहिलं आणि इकडे काय येणार बी डी, सी वन इंटरचेंज सी टू केलं. मग आता हे आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल फक्त दोन रो किंवा दोन कॉलममध्ये बघितलं. हेच मला अजून काय करायचं आहे बघा, जनरली जर आपण डिनोट केलं, समजा आता रो असतील आर वन असेल, आर टू असेल, आर थ्री असेल, किंवा कॉलम असेल सी वन सी टू आणि सी थ्री, हे आपण जनरली डिनोट कशी करतो आहे, म्हणजे आयथ रो म्हणतो आहे किंवा आपण काय म्हणतो आहे जेथ कॉलम असं म्हणतो आहे, म्हणजे आयथ रो किंवा जेथ कॉलम. मग आता याच्याप्रमाणे जर लिहायचं झालं तर मी कसं लिहिणार, वी इंटरचेंज काय येणार बघा, जो चेंज करायचा आपल्याला जनरली जर बघितलं, वी इंटरचेंज आयथ रो अँड जेथ रो येणार, बरं का, इथं कॉलम वर्ड यूज करायचा नाही, आयथ रो अँड जेथ रो येणार. मग हे डिनोट कसं होणार आहे, आर आय येणार इंटरचेंज आर जे येणार, आर आय रो जी काय असेल ती आणि इंटरचेंज काय येणार आहे आर जे असेल. आता सेम असं आपण काय इंटरचेंज करू शकते, आयथ कॉलम अँड मी इथं वेगळा लेटर यूज करते केथ कॉलम, कुठलंही लेटर आपण यूज करू शकते, जनरली आपण डिनोट करता आयथ कॉलम आणि केथ कॉलम. म्हणजे काय येणार, हे जनरली डिनोट कसं होणार, आता सी आय इंटरचेंज सी के असेल. हे ते लक्षात, फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय सांगितलेलं आहे, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स, ज्याच्यामध्ये आपण दोन रो इंटरचेंज करू शकतो किंवा दोन कॉलम इंटरचेंज करू शकतो. पण आता याच्यामध्ये अजून काय असणार आहे, रो आणि कॉलम यांच्यामध्ये इंटरचेंज होणार नाही आहे. एकतर आपण फक्त रोमध्ये चेंज करू शकते किंवा एकतर काय असेल फक्त कॉलममध्ये आपण इंटरचेंज करू शकते.